लाडकी बहीण योजना या योजनेची मुदत आता सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेले आहे. आता ज्या महिलांनी फॉर्म भरले नाही, आता त्यांनी घरी बसल्या फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे किंवा वेबसाईटवरून कशाप्रकारे भरायचं आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्सचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहत आहे विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल याच्यावर तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुम्हाला देण्यात येत आहेत. तिथे त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुमच्यासमोर 4 ऑप्शन ओपन होतील. बघा 4 ऑप्शन कोणता. एक मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन. जर तुम्हाला या योजनेबद्दलची माहिती नसेल तर त्या योजनेची माहिती यावर क्लिक करून तुम्ही माहिती चेक करू शकता. आणि तुम्हाला कागदपत्रे माहिती नसेल तर आवश्यक कागदपत्रे या ऑप्शनवर टॅप करून तुम्ही कागदपत्रे कोणकोणते लागतात त्या सर्व माहिती तुम्ही इथून चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर केलेला अर्ज आणि 3 डॉट दिसतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल आणि लॉग आउट. तर तुम्हाला नवीन अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला टॅप करायचा आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथून तुम्ही रिफ्रेश देखील करू शकता. आणि त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवर तुम्हाला टॅप करायचं. तर आधार नंबरनंतर तुम्हाला एक कॅप्चर येईल, ते कॅप्चर तुम्हाला इथं फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवर टॅप करून नेक्स्ट पेज ओपन होईल. नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल किंवा तुमच्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल. तर बघा याच्यामध्ये सगळं व्यवस्थितपणे समजून घ्या. याच्यामध्ये जे महिलेचं नाव आहे ते आधार कार्डप्रमाणे तुम्हाला पूर्ण नाव इथे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. तर ते कशाप्रकारे टाकायचं आहे तर बघा. त्याच्यानंतर तुम्हाला वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव, जर लग्न झालेले असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे. आणि जर लग्न झालेलं नसेल तर तुम्हाला वडील निवडायचं आहे. आणि लग्न झालेलं असेल तर पती असा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर पतीचे नाव या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पतीचे नाव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पतीचं जे पती आहे त्यांचे पूर्ण नाव, संपूर्ण नाव तिथे तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जर त्यांचं लग्न झालेलं नसेल वरी वडिलाचंच नाव टाकायचं आहे. आणि झालेलं असेल तर खाली मुलीचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, जर विवाह झाले असेल, घटस्फोट असेल, अविवाहित असेल, कोणताही ऑप्शन असेल ते तुम्ही इथं चूज करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे. कसं टाकायचं बघा, पहिले दिनांक टाकायचे, त्याच्यानंतर तुम्हाला महिना टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्ष, कोणत्या वर्षामध्ये जन्म झाला आहे तो वर्ष तुम्हाला तिथे टाकायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, जर आला असाल तर होय करा आणि नसाल तर नाही करा. तर त्याच्यानंतर होय केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. इथं तुम्हाला अर्जदाराचा पूर्ण पत्ता, जे तुमचा पत्ता आहे, जे आधार कार्डवर पत्ता टाकलेला आहे तोच आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इथं पत्ता पूर्ण टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिनकोड जे असेल तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो जिल्हा आहे तुमचा तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तालुका जो असेल तो तालुका सिलेक्ट करा. गाव जो असेल तुमचा, गाव जो काही जो कोणता असेल तो गाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तुम्हाला कोणताही टाकला तरी चालणार आहे, काही टेन्शन नाही. फक्त त्याच्यानंतर जर तुम्हाला शासनातर्फे जर कोणत्या योजनेचा पैसे मिळत असेल तर होय करा, नसेल मिळत तर नाही करा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेची माहिती, बँकेचे नाव, त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि बँक खाते, बँक कोणता आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे.
जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जर जोडलेले असेल तर होय करा आणि नसेल जोडलेलं तर नाही करा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे डॉक्युमेंट दिलेले आहे आधार कार्डची पहिली बाजू म्हणजे समोरील बाजू ते अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची मागील बाजू ती तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्याजवळ आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्यास दाखला, रॅशन कार्डाचं पूर्वी 15 वर्षाचं रॅशन कार्ड असेल त्याचा दाखला रॅशन कार्ड आणि 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल ते देखील, या सर्वपैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? जर तुमच्याकडे असेल तर होय करा, नसेल तर तुम्हाला नाही करायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराची हमीपत्र, जो हमीपत्र आहे तुम्हाला जेरॉक्स याच्यावर मिळून जाईल, तिथून तुम्ही हमीपत्र घेऊन या, त्याच्यावर सिग्नेचर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते इथे अपलोड करायचं आहे. सर्वात महत्त्वाचा एक अर्जदाराचा जो फोटो असतो तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. पासपोर्ट अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्याने फोटो देखील काढून तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारता, हमीपत्र इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर टॅप करायचं आहे. नकारा करू नका, त्याला स्वीकारा अशा या ऑप्शनवर टॅप करून तुम्ही स्वीकारा. तर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर सर्व माहिती तुम्हाला इथे चेक करण्याचं येईल. तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये काही चुकी असेल तर तुम्ही एकदाच एडिट करू शकणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन मिळणार आहे. सगळं माहिती व्यवस्थितपणे चेक करा. जर काही चुकलं असेल तर तुम्ही पुन्हा वापस जाऊन तुम्ही पुन्हा एकदा हे रिफ्रेश करू शकणार आहात. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चर फिल करायचं आहे. कॅप्चर फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली ॲप्लिकेशन नंबर दिसेल. त्याच्यानंतर ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आहे तो नाव तुम्हाला संपूर्ण दिसेल. त्याच्यानंतर याचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला हे जतन ठेवायचं आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा स्टेटस वगैरे सगळं चेकआउट करू शकणार आहात. त्याच्यानंतर क्लोज या ऑप्शनवर तुम्ही क्लोज करून टॅप करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या फॉर्म भरू शकता.